भाऊ, तुमच्या बोलण्याचा आज एकंदरीत स्वरूप पाहता असं वाटतं की परत एकदा तुमची घरवापसी होते आहे, हे खरं आहे का? दुसरा एक प्रश्न वेगळ्या संदर्भानं, तुम्हाला तुमच्या जुन्या भाषणांची आठवण करून देतो की तुम्ही भाषणात नेहमी असं म्हणायचा की माझ्या शेतकऱ्यांवर ज्यांनी कविता केल्या त्या कविता करणाऱ्यांना पुरस्कार मिळाले, माझ्या शेतकऱ्यांवर ज्यांनी पिक्चर काढले त्या पिक्चर काढणाऱ्यांना पुरस्कार मिळाले, पण माझा शेतकरी हाय तिथंच आहे. तुम्हीसुद्धा भाऊ भाषणं देऊन देऊन मंत्री झालात, पण शेतकरी आहे तिथंच आहे, याच्यावर काय सांगाल? एक असं आहे की तो जो विषय तुम्ही मांडला तो छान या ठिकाणी मांडला की शेतकऱ्याचं दारिद्र्य हे समाजासमोर प्रत्येक घटकानं आणलं, मग ते सिनेमाच्या माध्यमातून असेल, लोककलेच्या माध्यमातून असेल किंवा साहित्याच्या माध्यमातून असेल. ज्यांनी ते दारिद्र्य मांडलं त्यांचं चांगलं झालं ही मांडणी करत असताना त्याच्यामागची एक भूमिका अशी असायची की एकमेव महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर द्रष्टा माणूस आला शरद जोशी, की त्यानं शेतकऱ्याच्या गरिबीचं कारण सांगितलं आणि शेतीच्या लुटीचं कारण हे बांधावरच्या अंगठाबहादूर शेतकऱ्याला शेतीचं अर्थशास्त्र हे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं आणि म्हणून शेतकरी लढायला उभा राहिला. त्याला त्या अशा आम्ही संदर्भ भाषणामध्ये खऱ्या अर्थानं जोडायचं. आणि निश्चितपणानं मी तुम्हाला सांगेन की मी ज्यावेळी सभागृहामध्ये मंत्री म्हणून आल्यानंतर मी अनेक बैठका ज्यावेळी आम्ही घ्यायचं, अधिकारी माझ्या समोर असायचे, त्यावेळी मी अधिकाऱ्यांना प्रचंड प्रत्येक विषयामध्ये फटकारत होतो. अगदी पूरग्रस्त शेतकऱ्याला पीक कर्ज माफ द्यायचं, तिने 50%च्या वर ज्याचं नुकसान झालं त्याला माफी देऊया, 33%ला नाही देता येणार. आणि एक सचिव म्हणलं की माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये कधीही पूर आल्यानंतर शेतकऱ्याला माफी कर्जमाफी दिलेली नाही. त्या अधिकाऱ्याला मी मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हटलं की बाबा तू 1-3 महिने तुझी लेकरं बाळं घेऊन तू शेतीवर जा, पगार 3 महिने घेऊ नको, शेती कर आणि त्यातल्या उत्पन्नावरती तुझं पोट चालव, मग तुला कळेल की माझ्या शेतकऱ्याला काही द्यायला लागते का नाही द्यायला लागत. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर हे विषय आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नाचे शेती प्रश्न आम्ही या पटलावरती लावून धरलं. आता जर विरोधी भागावरती बसायची प्रसंग आला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आम्ही हे प्रश्न अजून ताकदीनं तिथं त्या त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करू. निश्चितच तुम्ही म्हणला त्या एका गोष्टीची मी सहमत आहे की ह्या आठवणी हे काम हे आजही आम्ही विसरलो नाही, पुढच्याही काळामध्ये आपल्याला या श्रम करणाऱ्या माणसांच्या बरोबरच काम करावं लागणार. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की तुमची आत्ताचा जो बोलण्याचा टोन दिसतो एकंदरीत, तर तुमची घरवापसी होणार का? तर नेमकी घरवापसी कुठल्या अर्थाने ते त्यांनी सांगावं आणि तुम्ही त्याला उत्तर द्या. मी रयत क्रांती संघटना, रयत हे नाव मी एवढ्यासाठी घेतलेलं आहे की रयत ह्याचा अर्थ सामान्य कष्ट करणारी जनता, तळागाळातली माणसं. आणि हा शब्द त्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजे महाराज यांनी वापरलेला होता आणि तो शब्द वापरून ही संघटना मी आता भविष्यकाळामध्ये वाढीच्या दृष्टीनं राज्यभर काम करणार आहोत. दोन्ही संघटना, मग ती स्वाभिमानी असेल, शेतकरी संघटना असेल, अजून कुठल्या संघटना असतील, ज्या ज्यावेळी श्रम करणाऱ्या माणसांचे प्रश्न जे जे लोक रस्त्यावरती येऊन ते प्रश्न घेऊन लढतील त्यांना निश्चितपणानं त्यांच्याबरोबर कालही होतो, भविष्यातही आम्ही राहतो. भाऊ, तुमच्या आणि राजू शेट्टे साहेबांच्यामध्ये भाजपनं भांडण लावलं अशी जी लोकं म्हणतात ह्या गोष्टीत तथ्य आहे का? आणि दुसरा प्रश्न त्याला लागून असा आहे
की पूर्ण उभा महाराष्ट्र म्हणतो की शरद पवार हे कृषी क्षेत्रातले जाणते राजे आहेत, तर ह्या बाबतीत तुम्ही सहमत आहात का महाराष्ट्राच्या? एक आहे की राजकारणामध्ये काम करत असताना मी मगाशी एक गोष्ट क्लिअर केली की मी कुणावर असा म्हणणार नाही की यांनी भांडणं लावली त्यांनी लावली, आम्ही दोघंही संज्ञान आहे. अज्ञान असतो तर मग म्हटलं असतं की बाबा शेजाऱ्यानं आमच्यामध्ये भांडणं लावली. जे काय वादविवाद झाले ते आमच्या वैयक्तिक दोघांमधले होते. आणि मी पण अजूनही तुम्ही मला 30-40 वर्षात विचारलं तर सांगेन, जे दरबारातले लोक होते मी त्यावेळी म्हटलेलं होतं की आमची भांडणं ही राजू शेट्टींच्या जवळच्या हुजऱ्याने लावली, आमची भांडणं बाकी कुणीही लावलेली नव्हती. एक आहे की पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये राजकारणामधला त्यांचा दीर्घ अनुभव आहे, अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत. निश्चित ग्रामीण भागाची नाडी वळगणारं व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार साहेबांच्याकडं बघावं लागेल. आणि शेतीची जाण आहे, जे जाण आहे ते जाण आहे आपण म्हटलं पाहिजे, परंतु ते स्वतः कृषीमंत्री होते, केंद्रामध्ये 15 वर्ष सरकार नॉनस्टॉप होतं, राज्यामध्ये होतं, काही बदल शेती धोरणाचे त्यावेळी करता आले पाहिजे होते. स्वामीनाथन आयोग हा 2002 साली आला, ह्यांचं सरकार 2014 साली गेलं, म्हणजे 12 वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा अधिकार होता. 12 वर्षामध्ये त्याच्यामध्ये फार काही पावलं उचलली पाहिजे होती, ते उचलली गेली नाहीत. आणि मला वाटतं की 10-12 वर्ष मिळाल्यानंतर अजून मला काही काळ मिळाला पाहिजे, मग प्रश्न सुटतील, हे म्हणणं फारसं तक लागू आहे असं मला वाटत नाही. कारण ते प्रश्न त्यावेळी सोडले पाहिजे होते, कारण एवढा मोठा काळ खऱ्या अर्थानं त्यांना काम करण्याचा मिळालेला होता. पवारसाहेबांना घेऊन अजून एक प्रश्न की पवारसाहेब हे मागच्या 4-5 दशकापासून महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या पण राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत, परंतु त्यांच्या राजकारणाने जी उचल खाल्ली ते आता त्यांच्या लोकप्रियतेचे एकदम पीक पॉईंटला आहे. तर ह्यो जो सगळा डिस्कोर्स आहे आणि तुमचं जे घडणारं गणित होतं हे त्यांच्या राजकारणाने बिघडवलं, किंवा आत्ताचं जे सगळं एकंदरीत चित्र आहे पवारसाहेबांना घेऊन जो डिस्कोर्स तयार झाला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी एक असा म्हणेन की इथं बसलेली मंडळी तुम्ही मी आपल्या सगळ्यालाच लागू होतं. शेवटी प्रत्येक माणूस हा कर्तबगार असतो. इथं बसलेल्याला जर विचारलं की बाबा तुला मंत्री व्हावं वाटते का, तर कोण म्हणेल मला नाही वाटत, मिळाली संधी तर का कोण नाकारेल. शेवटी लक, नशीब आणि पवारसाहेबांच्या जवळ जी काही माणसं आहे होती ह्या सगळे सरदार आहेत, तो माणूस भाग्यवान आहे. सरदारांना सगळ्या सांभाळलं आणि राजकारणामध्ये एवढ्या संख्येने सगळे सरदार मिळाले, त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाकडे एक एक सुभा आहे, कुणाचा 2 साखर कारखाने आहेत, कुणाच्या सूतगिरणी आहेत, कुणाचं काय आहे, कुणाचं काय दूधसंघ आहेत, बँका आहेत, आणि ते सरदारांचे नेते झाले. आणि मग गरिबी जी आहे त्या गरिबीचं तत्त्वज्ञान मांडत राहिले. आणि हे तत्त्वज्ञान मांडत असताना त्या माणसाच्या डोक्याला मानावं लागेल, प्रत्येक वेळी तो एक डोस देत होते. म्हणजे जसं आपल्याकडं की अमुक एक इंजेक्शन लहान मुलाला केलं की देवीच्या फोड्या येणारच नाहीत, तसं ते इंजेक्शन करत नव्हते. ते देवीच्या फोड्या आले की मलम टाकून द्यायचे, मग ते मलम लावीत बसायचं 5 महिने 6 महिने वर्ष असं काढलं. रोग पुरा बरा झाला पाहिजे ह्याचं औषध पवारसाहेबांनी दिलं नाही, त्यांना माहीत होतं ह्याच्यावर औषध आहे, पण ह्याला रोग नाही झाला तर हे आपल्याकडे येणारच नाही पुन्हा. म्हणजे एका बाजूला सरदार सांभाळले आणि सरदारांच्या बरोबरीनं समाजाला थोडं थोडं देत जायचं. आता एक चांगली गंमत आहे की त्याने कर्जमाफी जाहीर केली. मी त्यांच्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याचं मी आता नाव नाही सांगणार कारण ते नाव सांगणं योग्य नाही असं मी गप्पा मारत बसलो.
रेल्वेतनं गप्पा मारत बसलो आणि म्हटलं अहो तुम्ही कर्जमाफी तुमच्या जाहीर डब्यामध्ये दिली आ, तुम्ही कशी काय कर्जमाफी द्याला? अहो सदाभाऊ, आमचे 30-40 माणसं निवडून येणं कसं तरी अवघड आहे, दोघांची मिळून आम्ही 50-60 येतील आणि त्यामुळं आम्ही कर्जमाफी म्हटलो काय द्यायला लागणार आहे, म्हटलं थोडंच आता द्यावी लागणार आहे. आणि कर्जमाफी द्यायची म्हटलं तर तो आकडा 50,000 कोटीपेक्षा जास्त आहे. राज्यावरचं कर्जाचा आकडा 4,73,000 कोटीचा आहे. आपण नवीन कर्ज उभा करू शकतो हे 1,25,00,000 कोटीपर्यंत करू शकतो. आता 50,000 कोटी कर्जमाफीला, 22,000 कोटी रुपये अवकाळी पावसाला, म्हणजे झालं 72,000 कोटी. अजून पीक कर्जमाफीचं पैसे आपण देणार आहे ते जाणार आहे 10,000 कोटीच्या पुढं, झालं जवळजवळ 85,000 कोटी. आणि कर्जमाफीला आपल्याला हे मिळणार नाही, कर्ज मिळू शकत नाही. आता मग हे 50,000 कोटी जर द्यायचं झालं तर मग विकासाची कामं थांबवावी लागतील, मग सिंचनाचं काम थांबवावं लागेल, रस्त्यांचं काम थांबवावं लागेल. म्हणजे एकंदरीत विषय त्यांनी जो घेतला की पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं राजकारण केलं ते भीकवाद बरोबर ठेवला, मग गरिबाला काहीतरी द्या, त्याला मग ह्याच्यात अनुदान द्या, त्याच्यात सबसिडी द्या, ह्याच्यात सबसिडी द्या, परंतु धोरण नाही बदललं. धोरण जर बदललं असतं तर खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडलेला असता. आयात निर्यात धोरण किमान 5 वर्षाचं असलं पाहिजे ही मागणी मी मंत्री झाल्यानंतर मी तिचा पाठपुरावा त्याचा करत राहील. किमान 5 वर्ष आम्हाला कळलं पाहिजे की या गोष्टीवर बॅन लागणार नाही, कांद्यावर बॅन लागणार नाही. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, परवा मी नाशिकला दौऱ्या होतो, माझ्यावर टीका झाल्या, 60 रुपये किलोचा कांदा झाला खाऊ नका म्हटलं, टमाटा खावा, फ्लावर खावा, कांदा कशाला खाताय तुम्ही? पण माझ्या शेतकऱ्याला 50 रुपये मिळून दे, 60 रुपये तेवढा भाव त्याला मिळून दे. कारण शेवटी या व्यवस्थेमध्ये प्रचंड करण्यासारखी संधी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांना मिळालेली होती, कारण राज्य त्यांच्या हातात होतं आणि देशही त्यांच्या हातामध्ये होता, करता आलं असतं. पण हे काय की तो माणूस किंग मेकर आहे. त्यातलं नेमकं तथ्य काय? आणि दूसरा प्रश्न, तुम्ही पवारसाहेबांचा उल्लेख केला, स्वामीनाथन आयोग त्यांनी लागू केला नाही, तुमच्याही सरकारनं केला नाही लागू, केंद्रात सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, मग तुम्ही का केला नाही? मी स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये बोलणं हा खरंच विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की कृषी मंत्रालयाचं नाव बदलायचं त्यांनी सांगितलेलं होतं, ते नाव कृषी मंत्रालयाचं त्या ठिकाणी बदललं. त्याच्यानंतर त्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशीमध्ये उत्पादन खर्च अधिक 50% नफा आणि मग त्या किमती त्या पटीमध्ये वाढवणं गरजेचं होतं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या वर्षी त्या किमती 50%च्या धर्तीवर न वाढता त्या 20%पर्यंत त्या किमती वाढल्या आणि त्याच्यामध्ये 17 पिकं येत आहेत. त्याच्यामध्ये ऊस नाही आहे, त्याच्यामध्ये भाजीपाला नाही आहे, कडधान्य वगैरे ही येत आहे आणि त्याच्या किमती वाढल्या, थोड्याशा वाढवल्या आणि त्याचं उत्पादनही राज्यामध्ये आपल्या आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि सरकारला खरेदीसुद्धा करावी लागली मोठ्या प्रमाणात आणि ती खरेदी 100% झाली नाही, कोल म्हटलं ती खरेदीची व्यवस्था, कारण आपल्याकडं तेवढं धान्य ठेवायला जागा नव्हती. मग ई मार्केटिंग पद्धत ही त्यावेळी स्वामीनाथन आयोगानं की सगळ्या मार्केट कमिट्या देशभरातल्या एका एकत्रित जोडा आणि जगाच्या बाजारपेठेशी त्या संलग्न करा आणि त्या दृष्टीनं कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे
की पायाभूत सुविधा ज्या शेतीमध्ये आपल्याला द्यायला पाहिजे त्या त्या काही मोठ्या प्रमाणामध्ये आपण देऊ शकलो नाही. तेवढी गुंतवणूक शेतीमध्ये व्हायला पाहिजे ती होऊ शकली नाही. अलीकडच्या काळामध्ये थोडी थोडी व्हायला सुरुवात झाली. भविष्यकाळामध्ये कोणतंही सरकार आलं तर त्याला शेतीला अग्रक्रम हा द्यावा लागेल, कारण रोजगाराची क्षमता ही शेतीमध्ये आहे आणि आपला जो काही विकासाचा दर आहे तो शेतीवरती अवलंबून आहे. मला वाटतं त्याच्यापासून फार कुणाला बाजूला जाऊन काम करता येणार नाही. एक गोष्ट तुमच्या मी नजरेला आणून देईन की आपण लोकप्रिय घोषणापासून आता बाजूला गेलं पाहिजे. की उदाहरणार्थ जर 10 रुपयाला आम्ही जेवणाचं ताट द्यायला लागलो तर बाहेर हाजरी मला 200 रुपये आहे. मी एक दिवस जर काम केलं तर मग मला किमान 10 दिवस तर मला खायलाची व्यवस्था होऊन गेली. पण या अशा फुकटच्या योजना ह्या बंद करून गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागेल. प्रक्रिया उद्योगाला आपल्याला चालना द्यावी लागेल. आणि स्वामीनाथन आयोगानं हेच सांगितलं होतं की तुम्ही आयात निर्यात धोरण तुमचं किमान 5 वर्षाचं असलं पाहिजे. ही मागणी प्रत्येक सरकार एक आहे खंडाळे साहेब की सरकार हे मध्यमवर्गीयाला घाबरत असतं, कारण आज तुम्ही जर बघितलं तर 50% वोटर हा शहरामध्ये आहे आणि 50% वोटर हा आमचा ग्रामीणमध्ये आहे आणि तो शहरातला वोटर हा संघटित आहे. त्याला स्वस्त लागतो आहे, त्याला कांदा स्वस्त लागतो आहे, त्याला भाजीपाला स्वस्त लागतं आहे, त्याला ज्वारी स्वस्त लागते आणि तो त्या मुद्द्यावरती लगेच संघटित होतो आहे. मग आम्ही संघटित होत नाही, कारण आमच्यामध्ये 50% उत्पादकांच्यामध्ये परत त्यातल्या 50% शेतमजूर आहेत, त्यांच्या समस्या परत वेगळ्या आहेत, परत आमच्याकडे जमिनीचे तुकडे आहेत, मग परत आमच्याकडे पिकाची जी काही पीक पद्धत आहे ती सलग नाही की बाबा 1000 एकरामध्ये टमाटा 1000 एकरामध्ये कांदा असं नाही की जो टमाटा करतो आहे त्याला वाटतं कांदा स्वस्त मिळाला पाहिजे, कांद्यावाल्याला वाटतं मला फ्लावर स्वस्त मिळाला पाहिजे. आणि हा सगळा गुंतागुंतीचा शेती व्यवसाय आहे. परंतु ह्याला पायाभूत सुविधा देऊन मार्केटिंग व्यवस्था आपल्याला पहिल्यांदा उभा करावी लागेल. शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या 100% काढाव्या लागतील आणि त्या दृष्टीनं भविष्यकाळामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आपण सगळे त्या दिशेनं प्रयत्न करू. शेवटचा मुद्दा तुम्ही विचारला तो अत्यंत खरं बघितलं तर माझ्या दृष्टीनं राजकारणामध्ये एक मोठा मला त्या ठिकाणी एका कठीण परिस्थितीमधून मला खऱ्या अर्थानं त्यामध्ये जावं लागलं. मी मनमोकळेपणानं तुम्हाला सांगेन की त्या ठिकाणी जी ती कंपनी इस्लामपूरला सुरू झाली, मी 2-4 मिनिटांमध्येच तो विषय संपवतो, ती कंपनीचं नाव काय होतं, त्या कंपनीमधले लोक कुठं होते, कोणत्या गावचे होते हे काही कल्पना नव्हती. त्या कंपनीमध्ये आमच्याबरोबर काम करणारा स्वाभिमानी संघटनेपासून काम करणारा एक कार्यकर्ता त्या कंपनीमध्ये काम करायला लागला. आणि तो काम करत असताना त्यानं त्या कंपनीमधला एक मुलगा तो बरोबर घेऊन फिरायला लागला. मग तो माझ्या मुलाची त्याची ओळख झाली, मग ते पोस्ट स्टेशन इकडं जाऊ तिकडं जाऊ आणि मग तो संघटनेचं काम करायला लागला. रयत क्रांती संघटना या नावानं आमचं आता अनेक लोक येतात भाषणं देतात, त्या त्या पद्धतीनं चाललं, त्यांचा व्यवहार काय चाललं आहे कशा पद्धतीने याच्याशी काही फारसं काही म्हणी अवगत नव्हतं. एकदा ते घरामध्ये ते मी असं बसल्यानंतर दोघं तिघं ते आले आणि आल्यावर माझी ओळख करून दिली आणि मग मी त्यांचा एक थोडा 10-15 मिनिटं वेळ दिला आणि मी प्लॅन विचारला त्यांना. मग त्यांनी सांगितलं 40 रुपयाला आम्ही अंडं घेतोया, पुन्हा असं पिल्लो आम्ही 100 रुपये का 60 रुपयाला देतोया, मग आम्हाला एवढं पैसे राहते दे, मग आम्ही खाद्य देतो आहे. तर मी म्हटलं ही स्कीम तुमची कुठंतरी अडचणीत येणार आहे, 40 अंडं घ्यायचं पुन्हा ते 300 कोंबडी घ्यायची, एवढं लोक पुढं खाणारे आहेत का आणि ह्याच्यामध्ये मला काही शाश्वत दिसत नाही.
आणि तुम्ही एक काम करायला पाहिजे होतं की आम्ही तुम्हाला पिल्ली देऊ, ती अंडी कशी विकायची, कोंबड्या कशा, ते त्या त्या लोकांना ठरवून द्या, कारण तुमची एवढी ताकद असेल मला दिसत नाही ह्याच्यामध्ये काहीतरी लोकांचे फसगत होईल, असं मी सहजवारी बोललो आणि तो विषय त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सोडून दिला. तो पोरगात्यातला जो एक जो होता, मला त्याचं नाव संदीप मोहिते म्हणून, त्या कंपनीमध्ये बेशी आगरी झालेली आमच्या गावची मुलगी ही त्या कंपनीमध्ये कामाला गेली. तिने जाहिरात दिलेली होती वर्तमानपत्रामधून, त्यांचे लेख येत होते टी व्ही चॅनेलवर, त्यांचे व्याख्यान व्हायचं. आता ती मुलगी, माझं गाव 70% खोतांचं आहे, आता गावातली मुलगी दिली देवाशपत, आजही मला त्या बिचारीचं नाव काही आठवत नाही. आता त्या मुलाबरोबरच तिचं लग्न झालं. आता गावातली मुलगी आडनाव खोत, त्यानं पत्रिके मोठेपणा दाखवायला सदाभाऊंची पुतणी मुलगी असं टाकून दिलं. मी काही त्या लग्नाला नव्हतो, आता मला भावी नाही, मला मुलगीही नाही, माझ्या वडिलांच्या घरात बी आम्हाला कुणाला मुलगी नाही, पण मी लग्नाला काही जाता आलं नाही. आता पत्रिका दिली असेल मी म्हटलं काहीतरी त्यावेळी असं मी बडबडलो होतो. पुढं परिस्थिती अशी झाली की माझ्यापाशी सागर एकदा बसलो, म्हटलं ह्याच्यात भाव लई मोठा नफा आहे ना, आपण मोठं शेड मारूया आणि 10,000 कोंबड्या करूया आणि लोकांना काय मिळेल तर आणि तुम्ही काही करू देत नाही. मग मी त्याला म्हटलं आपण शेडबीड मारून शेड मारा, त्याच्यात 5-7-10-15 लाखाला घाट्यात या, त्याच्यापेक्षा असं करूया की तू एक 5,000 लॉट भरतोस तर भर, पण भाड्याच्या शेडमध्ये आपण फिरूया. आणि मग आम्ही वडगावला एक भाड्याचं शेड घेतलं आणि मला वाटतं तिथं 10,000 कोंबड्या भरल्या, 10,000 भरल्या, 5,000 तिने नेल्या, त्याचं काही पैसे आलं 2-3 लाख रुपये. खंडाळे साहेब आजच पहिल्यांदा सांगतोय आमचंच आलं नाही, तर 5,000 राहिलेल्या कोंबड्या आम्ही फुकट वाटल्या, पण प्रॉब काय विकल्या काय 100 रुपयाला वाटल्या. प्रॉब्लेम असा झाला की आम्हीच त्यात फसलूया हे म्हणूच शकत नव्हतो, कारण आम्ही फसलूया म्हणायच्या अगोदर माझ्या संस्थेचं नाव संघटनेचं रयत क्रांती संघटना आणि त्याच्या संस्थेचं नाव काय ते रयत आगरू, आणि मग ही सदाभाऊचीच कंपनी, मग ते सागरबरोबर बसलेले फोटो पुन्हा इडिट करून टाकलेले फोटो, आणि मग माझाच नगराध्यक्ष इस्लामपूरचा, त्यांनी मग एक टीम तयार केली आणि कामाला एवढ्या ताकदीनं लावली की ही जागा रयत क्रांती संघटनेला विधानसभेची सुटणार आहे आणि मग आपल्याला तिकीट मिळणार नाही. आणि मग बारकी बारक्या संघटना, कोण म्हणे सदाभाऊच्या घरावर आंदोलन करायचं, कोण उपोषणला बसायला लागला. मग शेवटी एकदा भूताच्या गोष्टीसारखं भूत कुणीच बघितलं नाही, पण कपाळाला डोळं कान सुपा एवढं म्हणलं की माणूस राहचं भीव वाटतं. तसं सदाभाऊ सदाभाऊ झाल्यावर आम्ही मात्र आम्ही फसलो हे म्हणायला सुद्धा धाडस आमचं झालं नाही. हे माझं आज पहिल्यांदा झालं की आम्ही फसलो तो शांतवानी बसलो, आम्ही फसलेले आमच्याकडे पावत्या आहेत, त्या पैसे आम्ही बँकेतनं दिलेले आहेत, पण चारही बाजून एका बाजूनं राजू शेट्टी उठला, ज्याला ज्याला संधी मिळेल त्यानं त्यानं आम्हाने चक्रविवाद धरलं. आणि अक्षरशः तुम्हाला मी सांगेन की ते ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी घरामध्ये आमच्या 10 भाकरी बनवल्या तर आम्ही 2 भाकरीसुद्धा संपत नव्हत्या. मी रात्रीचा पहाटेचा उठायचा आणि अंथरुणावरती अक्षरशः मी रडत बसायचा. आणि एक दिवस मोठ्यानं हुंदका माझा बाहेर पडला आणि खाटवर झोपलेली आई धावत आली, मला मिठी मारली आणि आई म्हणायला लागली की 15 दिवस तुम्ही कोणच आमच्याशी बोलत नाही, पोरं एका बाजूला जाऊन बोलते, ते तू एका बाजूला जाऊन बोलतोय, घरात कोण हसना झालं आहे, मला आत्ता कळलं काहीतरी आपल्या घरात घडलं आहे. आणि मग मला आईनं विचारलं की काय घडलं. खऱ्या अर्थानं रागाच्या भरामध्ये मी पत्रकार परिषदेमध्ये थोडं उलटं सुलटं माझ्या तोंडून गेलं. जो शेतकरी फसला आहे त्यांच्या भावना साहजिक आहेत की आम्ही एवढ्या रकमेला फसलो, पण खंडाळे साहेब वाहत्या गंगेमध्ये माणसं कशी आंघोळ करतात आणि हात धुतात हे मी पाहिलं. अनेक लोक अनेक शेतकऱ्यांना जाऊन सांगत होते
की नाव सागरचं घ्या पोलीस स्टेशनला, एफ आय आर त्याच्या नावची पाडायला लावा. तुम्ही म्हणा, लोक म्हणायचे अरे तो नव्हता, त्यानं सांगितलं नाही, तो आला नाही, तो बघितला नाही, त्याचं नाव कसं घ्यायचं? नाही, तुम्ही नाव घ्या. परवा तर तुम्हाला मी सांगतो, एक माणूस माझ्याकडं आला आणि त्यानं मला सांगितलं की मला एक जणाचा सांगलीवरनं फोन आला आणि तो म्हणला की तुम्ही 10 लाखाला बुडलाय. तुम्हाला मी लय काय नाही, तुम्हाला एक 5 लाख रुपये मिळवून देतो, फक्त एक काम करा. तो म्हणला काय करायचं? काय नाही, म्हणलं एक ॲपिट्यूड घाला आणि सागर खोतनं पैसे माझे घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे फसलं, एवढा ॲपिट्यूड घालून तुम्ही माझ्याकडे द्या. तेवढा ॲपिट्यूड आला की मी तुम्हाला 5 लाख देतो. तो माणूस मला सांगायला लागला. एक आज न उलगडणारी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, एक परत फोटो आला एडिट केलेला, तो असा आला की तो माणूस साईडला बसला आहे, सागर बसला आहे, पैशाचा बंडल आहे. तो फोटो कुणाकडे आला? तो फोटो जे 2 कार्यकर्ते जिवलग दोस्त सागरचं, रोज सागरवर आहेत, हे बरोबर झालं नाही, सागर भैया काय करायचं, विनाकारण तू फसलास. आणि ती 15 दिवसानं म्हणायला लागले की एक जणाकडे फोटो आहे, एक जणाकडे असा असा फोटो आहे. मग म्हणलं काय करायचं फोटो आहे तर? मग माझ्याविषयी आले, मी म्हटलं ठीक आहे आपण मिठवू जरा बघा त्यांना विचारून. म्हणलं ते लई मोठी रक्कम मागायला लागली ती. आणि मग असं करत 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 8 दिवसात म्हटलं बाबा रक्कम काय असेल ती देऊ, फक्त नाव तर सांगा. मग ते म्हणले एका वकिलाकडं गेलं पाहिजे. त्या वकिलाकडं गेलो मी. आता त्या वकिलाचं नाव सांगणार नाही मी. त्या वकिलानं नुसता मोबाईलवरनं फोटो दाखवला, हो बघा माझ्याकडे असा असा फोटो आहे, तो अजून बाहेर एक्सपोज झालेला नाही. बरं म्हटलं काय करायला पाहिजे? म्हटला ते नेरल्याचा माणूस आहे आणि त्याला विचारायला लागेल. मग त्या नेरल्याच्या माणसाला विचार म्हटलं. मग म्हटला तो म्हणतो पैसे जरा जास्त द्यायला लागतील, 20-25 लाख रुपये. मग मी घरात बसलो आणि म्हटलं ह्यांना पैसे द्यायचा, अँटी करप्शनला कळवायचा, सगळा सापळा तयार केला आम्ही. परिस्थिती अशी की हे सुद्धा आमच्या पोराच्या लक्षात राहिलं नाही, मला हे ट्रॅप करायचं होता. ह्यानं ती जो दोस्त आहे त्यांना सांगितलं, आता भाऊ बरोबर बंदोबस्त करतोय. आणि मग तिने त्यांना साईडला अरे आपण सापडतोय असलं भांडगड करू नका. तर त्यांना ते कळलं. मी सागरला म्हटलं त्यांना कळलं कसं? नाही म्हटलं मी माझ्या 2 दोस्ताला बोललो होतो. अरे म्हटलं तीच त्यात आहे तो. म्हटलं तू कशाला बोललास त्यासनी? म्हणजे मी माझ्या मुलांना सांगितलं की राजकारणामध्ये सेवा करायची, राजकारणामध्ये दुष्टी कधीही करायची नाही. राजकारणामध्ये जे काय ठरल ते मनात ठेवायचं, जाताना स्वर्गात बरोबर घेऊन जायचं, पण बायकोला सुद्धा सांगायचं नाही, तर राजकारणामध्ये तू टिकू शकतील. आणि म्हणून या कडकनाथ प्रकरणामध्ये वाहत्या गंगेमध्ये अनेक जण आंघोळ करायला आलेले होते. मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणताय अनेक जणांनी त्याच्यामध्ये वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचा प्रयत्न केला, तर नेमका कडकनाथमध्ये तुमचा अडकनाथ कुणी केला, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की तिथलं जे राजकारण आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातलं, मागच्या 2-3 वर्षापूर्वी तुम्ही तिथे एक इस्लाम पॅटर्न तुमचा एक तयार केलेला आणि त्याच्यामध्ये 30-31 वर्षानंतर जे जयंत पाटलांची एक हाती सत्ता होती इस्लामपूर नगरपालिकेवरती, ती तुम्ही सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन ती सत्ता मिळवली. आणि त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की विधानसभेला देखील हेच चित्र असेल त्या ठिकाणी आणि तुम्ही सगळे एकत्र येऊन एक उमेदवार देणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील देखील या कडकनाथ घोटाळ्यावरती एक शब्दाने बोलले नाही, हे वाटतं तेवढं सरळ नाही. मग नेमकं कोणी कुणाचं काय झालं? वस्तुस्थिती आहे की जयंत पाटील या प्रकरणावरती बोलले नाहीत म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष आहे तिथं, जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आहे, या प्रकरणावर कोणच बोललं नाही. पण जे माझ्या विरोधामध्ये बोलत होते त्यांना पोटात दुखत होतं की जयंत पाटील का बोललेला नाही. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की एखाद्या उंचीवर जायला उभा 20 खर्ची पडत असतं आणि त्यावेळी माणूस कुठंतरी एखाद्या उंचीवर जात असतो, खाली ढासळायला काही फार वेळ लागत नाही. राजकारणामध्ये काही सगळीच नैतिकता संपलेली आहे, सगळीच लोक राजकारणामध्ये
गटारगंगेतूनच आंघोळ करून आलेले असं नाही, काही पवित्र आराराबासारखी अजूनही राजकारणामध्ये आज आज असणारी अनेक चांगले सुधीर मुनगंटीवारांच्यापासून अशा अनेक बाळासाहेब थोरातांच्यापर्यंत चांगल्या माणसांची नावं राजकारणामध्ये घेता येतील. आणि मला वाटतं की जयंत पाटलांनी कागदपत्रं बघितली की शेवटी हे ह्यामध्ये आहेत का, तर ही कंपनी कुणाची आहे, या कंपनी डायरेक्टर कोण आहेत, हे लोक कुठले आहेत, माझ्या संघटनेच्या अगोदरपासूनचा त्यांचा तो व्यवसाय होता. हे कडेगावमध्ये का कडेपूरमध्ये त्यांच्या मशनरी होत्या, तिथून ते तिने व्यवसाय सुरू केलेला होता. बरं, ही माणसं आमच्याकडं आत्ताच्या 4-5 महिन्यामध्ये आमच्याजवळ आलेली होती, म्हणजे व्यवसाय सुरू करताना आमच्याजवळ आली नाही, व्यवसाय वाढल्यावर आली नाही. बरं, आमचा आणि त्यांचा संबंध असता तर मग मी मंत्री म्हणून मी स्वतः कार्यक्रमाला सगळ्या गेलो असतो ना, कारण उद्योजक मराठी माणसानं कुणी का असेना बनावं असं प्रत्येकाला वाटत असतं, आणि उद्योजक बनू नये ही भावना कशी काय कोणाच्या मनामध्ये असेल, परंतु आमचा त्याच्यामध्ये सहभाग असता तर आम्ही स्वतःच त्याच्यामध्ये काम करत राहिलो असतो. आम्हाला गरज नाही की अंडे द्या, पिल्ली घ्या, कोंबड्या घ्या, त्यात फसवा. अरे, हे ज्यावेळी माझी गरिबी होती, म्हणजे अगदी नम्रपणानं म्हणेन की ज्या काळामध्ये 2 वेळचं खाणं पिणं नव्हतं आम्हाने, अंगावर कपडा लत्ता मिळत नव्हता, अशा काळामध्ये आम्ही कुणासमोर लाचार झालो नाही, फसवून पैसे मिळवावं असं वाटलं नाही. पण ज्या काळामध्ये चांगल्यापैकी मुलं काम करायला लागली, आम्ही काम करायला लागलो, मला आमदार झालो, नशिबानं पगार मिळायला लागला, अशा काळामध्ये ही गोष्ट करायची काय गरज आहे. अशा काळामध्ये माणूस कोणी राजकारणामध्ये असला तर तो आपण शेप कसं राहील, आपल्यावर शिंतोडे कसे उठणार नाहीत, हा प्रत्येक व्यक्ती राजकारणातला माझ्या माहितीप्रमाणे काळजी घेत असतो. मला वाटतं की राजकारणामध्ये ज्याची चांगली इव्हिनिंग सुरू होती या अशा काळामध्ये कोणताही माणूस अशा मार्गाने जाऊन त्या ठिकाणी आपली इव्हिनिंग संपवायचा प्रयत्न निश्चितपणानं करणार नाही. अजून एक तुम्ही काहीतरी विचारलं तुम्हाला, कडकनाथमध्ये असं आहे की चेतन सावंतजी तुम्ही एकवा राजकारणाच्या सावंत या आडनावानं या, मग तुमच्या लक्षात येईल की खोत पवारसाहेब यशस्वी झाला तेवढा एक भाग्यवान आहे या पवार आडनावाचा, नाही तर खोत सावंत कचरे सांडगे लांडगे ह्यांना येऊन देत नाही. तिथं तुम्ही भाषणामध्ये देखील बोलता काय, लक्षात आलं का, म्हणजे ही नाही नाही तुमच्या माहिती साहित्य सांगितलं, राजू शेट्टी हा एक शेट्टी माणूस यशस्वी झाला तिथं नाही. मला आता एक म्हणून म्हटलं रयत शब्द मी घेतला, कोण कुणा कोणत्या कोणत्या आडनावाला रयत शब्द वापरला जातोय त्याचा उल्लेख आता इथं करणं योग्य नाही. तुम्ही बसला की विचारा की रयत कुणाला म्हटलं जातं, एक वर्ग आहे आपल्यात सुद्धा तो स्वतःला रयत समजत नाही, तो वेगळ्या टॅटीजमध्ये जगत असतो. आणि मग सदाभाऊ खोत, आता इथं आमच्या समोर नंदू पाटील आहेत, स्वरूप पाटील आहेत, ते कसं काय माझ्या नेतृत्वाखाली काम करतील, ते म्हणणार अरे मी पाटील आहे तू खोत कुठला आलास. तर शेवटी राजकारणामध्ये सुद्धा बाप होता आलं पाहिजे, आणि तो बाप शरद पवार झाला, आणि म्हणून सगळे मोहिते पाटील सगळे असं लोटांगण घालते ते, लक्षात आलं का तुमच्या, आणि ती ताकद असते, ती एक ताकद लागती. इथं सदाभाऊ तुम्ही म्हणला नगरपालिकेला सदाभाऊचा वापर होता तो, म्हणजे सदाभाऊला माहीत नव्हतं का, मला माहीत होतं, परंतु माहिती असून सुद्धा काही गोष्टी जीवनामध्ये स्वीकाराव्या लागतात, कारण तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि म्हणून निश्चितपणानं अनेक कामगार असतात राजकीय जीवनामध्ये. मी चेतनजी तुम्हाला सावंत या नावामुळे का सावंत नावाचा माणूस मुख्यमंत्री व्हावा ही भावना असणारा मी माणूस आहे, पण तर ह्या नाही तुम्ही म्हणणार की भाऊ असे का म्हटले, तर हे फार लय कठीण आहे. मी ज्यांना बरोबर घेऊन निघालो होतो ते प्रस्थापित लोक होते, म्हणजे घरंदाज लोक ज्याला आपण म्हणू, ते स्वतःला घरंदाज म्हणतात, आपण सगळेच घरंदाज आहे. पण त्यांना मग काही कालानंतर माझा अडसर कशासाठी, कारण त्यांना माझी जागा घ्यायची आहे.
लक्षात आलं का तुमच्या? आता आजची जर अवस्था तुम्ही बघितली आमच्या शिराळा मतदारसंघामध्ये, मी ताकदीनं काम केलं नाईक साहेबांचं, पण नाईक साहेब म्हणते ते मी पराभूत कुणामुळे झालो, तर सदाभाऊमुळे झालो. का असं म्हणायचं? तर ह्याला चुकून बिकून सरकार भाजप चालन मंत्री झालं तर करायचं काय? म्हणजे ही हितं राजकारणामध्ये, इस्लामपूरला मी एकदा नगराध्यक्ष निशिकांत पाटलांना केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आता ह्याला कुठं तर थांबवायला पाहिजे, आणि ह्यो थांबल्याशिवाय माझा नंबर लागत नाही. आणि म्हणून ही एक जीवघेणी स्पर्धा आहे. मला वाटतं की आता तुम्हाला मी सांगतो, ह्या आखाड्यातनं मी बाहेर पडलो असं धरा. आता कशाला कोण आमच्याकडे बघतंय? आता आम्हीच दुसऱ्याकडे बघित बसणार? म्हणजे हा आता त्यांचं काम झालं, मला उमेदवारी मिळू द्यायची नव्हती, ते यशस्वी झाले. तुम्हाला एक गंमत म्हणून मी सांगतो चेतनजी, की मी माढा लोकसभा मतदारसंघ लढवला आणि मंत्री आम्हाला करतो म्हटलं तर घटक पक्षाला, भारतीय जनता पक्ष, आणि पहिलं 2 वर्ष आम्हाला मंत्रीच करीत नव्हते. ते मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणलं की टी व्हीवर आमची नावं पडायची, महादेव जानकर होणार, सदाभाऊ होणार, रामक होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं घर फुल असायचं, गुच्छ घेऊन सगळ्यांना वाटायचं मंत्री अधिकारी याचे नाव दुसऱ्याचं आलं की पुन्हा कोण आलं आहे आमच्याकडे कोण बघायला. आता मी वाट बघित बसतोय कधी कोण येतोय का, कोणच येणार झालंय. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी दारातली गर्दी हालत नव्हती. तसं मंत्रिमंडळाचा विस्तार म्हटलं की मग आमचे विरोधक टी व्हीला बातम्या पडायच्या, बघा खैन पट्टे याच्या, सदाभाऊनी एक नोट एक वोट पैसे गोळा केले आणि माड्यातल्या लोकांचा विश्वासघात केला, कोट्यावधी रुपयाला सदाभाऊनी गंडा घातला, कारखानदारांच्यावर सदाभाऊनी सेटलमेंट केली. तसं काळी झुर 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 करायचं, कारण वर असं गेलं की म्हणणार ना यो गंडा घालून आला याला मंत्री नको. म्हणजे परिस्थिती कशी आहे की का एका उंचीवर तुम्ही निघाला की मग दंगा करणारे जागे झाले, तुम्ही उंचीवर नाही गेला, तुम्ही हाय तिथं राहिला की तुमच्याकडे कोण बघत नाही. यशात नातेवाईक वाढतात. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानंतर प्रतिनिधींकडून आपण काही प्रश्न घेणार आहे आणि आपण मुलाखत संपवणार आहोत. तर तुम्ही चक्क जयंत पाटील साहेबांचं कौतुक केलं आणि परवा एक अशी बातमी आली होती की अजित पवार यांनी देखील मला सांभाळून घेतलं होतं. तर मला आता महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की आता नवीन सरकार स्थापन होऊ पाहत आहे, काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेचं, आणि खास करून गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे आहे. म्हणजे स्थापनेपासून तसं जर आपण त्यांचा हे बघितलं, म्हणजे इतिहास जर बघितला तर तसं आहे. तर तुम्हाला सदाभाऊ खोत यांना राष्ट्रवादीकडून गृहमंत्री झालेले कोण आवडतील, जयंत पाटील की अजित पवार? एक आहे की मी जयंत पाटलांचं कौतुक असं म्हटलं नाही, कारण अभ्यासू जे लोक असतात किंवा अभ्यासू जे नेतृत्व असतं, प्रलब्ध नेतृत्व ज्याला आपण म्हणू, पैसे देताना कुठंतरी रेकॉर्डवर येतं, आला असेल तरी आम्ही त्याला दोषी आहे, किंवा आम्ही त्याच्यामध्ये कुठं असेल तर त्याला आम्ही दोषी आहे. परंतु विनाकारण नाही, मी त्याच्यावरच उत्तर देतो की विनाकारण आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी काही लोक आमची माती करायला निघालेली होती ही आम्ही उघड्या डोळ्यानं बघत होतो. ठीक आहे, जयंत पाटलांनी त्याच्यातली सत्यता पाहिली असावी, त्यांच्या बुद्धीला मनाला पटलं नसावं की बाबा खोटा आरोप करून मला मोठं व्हायचं नाही. जे कर्तव्यगार माणसं असतात, कर्तव्यवान माणसं असतात, त्याला दुसऱ्यावर शिंतोडं उडवून मोठं व्हायची काय गरज नसती. आणि म्हणून मला वाटतं की अजितदादांच्या बाबतीमध्ये मी बोललो की मी सभागृहातला विषय त्या ठिकाणी घेतला की तो योगायोगानं एका पत्रकार मित्राने विचारलं की मोदी साहेबांनी पवार साहेबांचं राष्ट्रवादी पक्षाचं कौतुक केलं, सभागृहामध्ये काही संकेत आहेत, काम करण्याचं काही नियम आहेत, आणि त्या नियमाला धरून काही लोक सभागृहामध्ये जर काम करत असतील तर त्याच्याविषयी कौतुकानं बोलणं हे काही फार वाईट आहे असं मला वाटत नाही असं मी म्हटलं. विशेषतः मी ज्या वरच्या सभागृहामध्ये काम करतो तिथं शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब आहेत, तो माणूस कधीच वेलमध्ये हाऊसमध्ये खाली उतरत नाही आणि प्रत्येक गोष्ट जयंत पाटील साहेब हे नियमाला धरून मांडत असतात. एखाद्याला बोलू दिलं नाही तर ते स्वतः उठतात आणि सांगतात नाही त्यांचा विषय बरोबर आहे,
त्यांना तुम्ही संधी नाकारत आहे, या नियमाखाली त्यांना संधी तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे असं काही अभ्यासू लोक त्या 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 सभागृहांच्यामध्ये आहेत. तसं अजितदादांच्या बाबतीमध्ये मी म्हटलं होतं की मी पाहिलं की सकाळी 10 जर सभागृह सुरू होणार असेल आणि संध्याकाळी 1 जर ते बंद होणार असेल तर 10 ते 1 म्हणजे एवढा दीर्घकाळ एवढा वेळ सभागृहामध्ये अजितदादा बसून राहत असतात. भले सभागृहामध्ये 20-25 आमदार असतात, शेवटचा आमदार तो सत्ताधारी पक्षातला असो किंवा विरोधातला असो, त्यांना बोलायला वर हात केला तर ते सभापतीला विनंती करतात की आता वेळ झाला, ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना 1-5 मिनटं त्यांचं मत त्या ठिकाणी मांडून. आता त्यांच्यामध्ये गृहमंत्री कुणी व्हावं, मुख्यमंत्री कुणी व्हावं याच्यापेक्षा हे सरकार आमचं महायुतीचं यावं असं मी म्हणेन, कारण त्यांच्यात काय व्हावं हा तो त्यांचा प्रश्न आहे. सरकार हे महायुतीचं यावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी परत व्हावेत ही भावना बाळगण्यापैकी मी आहे. शेवटी त्यांचं आलं तर कुणाला काय मंत्री करायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. मला महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आवडत आहे, प्रत्येकाला पद मिळावं आणि प्रत्येकानं चांगलं काम करावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसामध्ये तेवढी क्षमता आहे अशा मानणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता. कदाचित नाराज करायला नसेल एखादा. पुढचा प्रश्न आपण कडेगाववरून एक जण आले, कडकनाथ प्रकरण जे होतं त्यामध्ये तुम्ही म्हटला की मला मुद्दा मुंगवण्यात आला. जे मुख्य दोन आरोप आहेत संदीप मेहता आणि सुधीर मोहिते यांनी ज्या कडकनाथ कंपनीचं मार्केटिंग केलं ग्राउंड लेवलला, त्या मार्केटिंग करताना ते तुमच्या नावात सरास वापर करतो, म्हणजे इतकं दिवस ते वापरत असतील ते तुम्हाला माहिती नव्हतं. एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता तो संदीप मोहिते हा आमच्याकडे येत होता ही गोष्ट खरी आहे. सुधीर मोहिते हा काही एकदाच मी सांगितलं की एकदाच बैठक झाली आली, तो कधी आला नव्हता, परंतु तो त्या ठिकाणी चळवळीतही काम करत होता आणि तिकडेही काम करत होता. परंतु माझ्या नावाचा वापर करून किंवा सदाभाऊचं आहे असं सांगून तिने काम केलं हे म्हणणं योग्य ठरणार नाही. याचं कारण सांगतो की एवढं 3-4 वर्ष झालं ते चाललं आहे, एकही शेतकरी हा फार्मा आम्ही केलेला आहे भाऊ आम्ही करू का, हे तुमचा आहे, आम्हाला जरा पिल्ली द्यायला सांगा अंडी द्यायला सांगा असा म्हणायला सुद्धा माझ्याकडे एकही शेतकरी आला नाही. हे प्रकरण झाल्यानंतर काही शेतकरी माझ्याकडे आले की भाऊ हे तुमच्याकडून संबंधित आहेत का आणि आमचं पैसे अडकलेले आहेत असं म्हणून काही शेतकरी आमच्याकडे आलेले होते. मी मंत्री असताना पाणी पुरवठाच्या योजना की जे आपण राष्ट्रीय पेयजल किंवा सुरुवातीच्या काळामध्ये जलस्वराज वगैरे अशा काही योजना होत्या वेगवेगळ्या नावानं, आणि ज्या गावाला ती योजना एकदा दिलेली आहे त्या गावाला परत 15 वर्षे योजना नव्यानं द्यायची नाही असा नियम होता, तो नियम आम्ही रद्द केला. कारण पूर्वीच्या योजना समितीनं केलेल्या होत्या आणि त्या बऱ्याचशाच योजना चुकीच्या झालेल्या होत्या आणि त्या रद्द करून राज्यातल्या जवळजवळ 12,000 गावांना आम्ही नव्यानं पाण्याच्या योजना दिल्या, त्याला आपण गती दिली, अनेक योजनांची कामं सुरू झाली. खऱ्या अर्थानं ते एक मोठं काम त्या ठिकाणी झालं. दुसरा एक सांगता येईल की आपण नुकसान भरपाई आपण देतो ही काही नित्यची बाब आहे, परंतु आडत नियमन मुक्तीचा एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला. शेतकऱ्याला मताचा अधिकार मार्केट कमिटीमध्ये देण्याचा निर्णय मोठा झाला आणि ही मार्केटिंग पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये राबवणं गरजेचं आहे. गोडाऊन सिस्टीम राबवणं मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि कांदा चाळीला मोठं अनुदान या ठिकाणी आपण राज्यामध्ये दिलं. एक आयात निर्यातीच्या धोरणामध्ये परदेशामधून मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यतेल आणलं जायचं आणि त्याची इम्पोर्ट ड्युटी ही 7-6% होती, ती ड्युटी मात्र आम्ही 22% वाढवली की जेणेकरून सोयाबीनचे भाव बऱ्यापैकी वाढलं आणि कडधान्य मोठ्या प्रमाणामध्ये आपण खरेदी करत होतो तर ते कडधान्याचं करार आपण रद्द करायला केंद्र सरकारला भाग पाडलं की जेणेकरून कडधान्य उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल. आता शेतमाल प्रक्रिया उद्योग
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहणं गरजेचं आहे. सिंचनाच्या व्यवस्था आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं की ठिबक सिंचनसारखं अनुदान वाढवावं लागेल आणि यांत्रिकीकरण, ज्याला आपण बॅन घातला आहे परदेशामधून यांत्रिकीकरण, याला तो बॅन 100% उठला पाहिजे. जर मला तयार करता येत नसेल तर बाहेरचं यंत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की जी माझ्या मनामध्ये खंत राहिलेली आहे की नव्या व्हरायटी, नव्या जाती, त्याचं संशोधन आपल्याकडं पुरेसं होत नाही. जे संशोधन होत आहे त्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. आमचा एखांद नवं वाहन शोधायला 10 ते 12 वर्ष लागतात आणि मग आमचा संशोधक बऱ्याच वेळा ते वाहन कोट्यावधी रुपयाला प्रायव्हेट कंपनीला विकत असतो आणि मग प्रायव्हेट कंपनी ती वाहन घेऊन येत्या. तर ह्या नव्या ज्या जातींचे शोध लागलेले आहेत, नवे वाहन आहेत, त्याच्यावर बॅन आहे, तो बॅन खरोखर हटला पाहिजे. भले त्याचा प्रयोग आमचे कृषी महाविद्यालय याच्यावरती 3-3 वर्ष करा, 5 वर्ष करा आणि ते बियाणं माझ्या शेतकऱ्याला वापरायला द्या आणि ते दिलं तर शेतीमध्ये निश्चितपणानं क्रांती होऊ शकते. मी जाता जाता सांगले फणस, त्याला एक वेगळं काहीतरी नाव आहे, स्वित्झर्लंडमध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये फणस येतो. पण तो फणस त्याचा कापा जो आहे, त्याची कुई आहे, कुई लहान आहे, एक कुई काढली की अखंड फणस, जसं गव्हाच आपल्या पुरणपोळी करताना जशी कणकीचा आपण गोळा तयार करतो तसा गोळ्यासारखा अखंड तो फणस बाहेर निघतो आणि तो खायला गेलं तर हाताला लागत नाही, काही नाही, दिवसभर तुम्ही खात राहावं असं वाटतं, जेवणच करू नये, म्हणजे एवढी गोडी, एवढा चांगला. पण मी कृषी विद्यापीठामध्ये म्हटलं की हे फळ आपल्याकडं काय येत नाही, तर ते मला म्हणले बॅन आहे. म्हटलं बॅन हटवा, प्रस्ताव तयार करा, केंद्राकडे आपण पाठवूया. जी खारीक आहे ती खारीक आता ड्राय भागामध्ये मोठ्या प्रमाणात येते, पण ती परदेशामध्ये इजिप्तला मोठ्या प्रमाणात उत्पादन तिचं आहे, पण आम्ही नाही आणू शकत इकडे. पण यावरचा बॅन संशोधनावरचा, शेतीच्या संशोधनावरचा आणि तंत्रज्ञानावरचा बॅन 100% उठवावा लागेल, तरच शेतीमध्ये आमच्या क्रांती होऊ शकते. अन्यथा कोण जर म्हणत असेल की गोमूत्र शिपडा, अजून काहीतरी शिपडा आणि भाजीपाला वाढवा आणि मग काय आपण म्हणतो सेंद्रिय शेती करा, कशीही शेती करा, माती 100% ठरलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की तंत्रज्ञान संशोधन हे खुलं झालं पाहिजे आणि बाजारपेठा सक्षम झाल्या पाहिजे, त्या याच्यावर भविष्य काळामध्ये आपल्याला निश्चितपणानं काम करावं लागेल. की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये कर्जमाफी आपल्याला झाली, अंतुल्या साहेबांच्या काळामध्ये एक कर्जमाफी झाली, विलासराव देशमुख साहेब असताना काही अंशी कर्जमाफी 25,000 आत वगैरे अशी काही दिली गेली, शाह सरकारच्या काळामध्ये 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली, अजून आपल्याला कर्जमाफी होईल. मी मगाशी सांगितलं की एकांती चखक अंगाला ताव होते, म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर इथं मला किसतून उठलं, ते बरं करायला मी औषध शोधलं, परत मला मागे उठलं, परत दुसऱ्या हाताला उठलं, हे का उठतं? म्हणजे कर्जमाफी वारंवार करायला का लागते? कर्जमाफी हा याच्या शेतीच्या प्रश्नावरचा कायमस्वरूपीचा उपाय नाही आहे, कारण आज माफ केलं असं धरून त्याला उद्या काढावं लागणार आहे शेती करायला, कारण नव्यानंतर कर्ज काढावं लागेल, परत पुन्हा 2-3 वर्षानं आपण या चक्रामध्ये जाणार आहोत. तर कर्जमाफीच करायला लागू नये यासाठी तर तुम्ही मगाशी म्हटलो की दीर्घकालीन धोरण शेतीमध्ये आपल्याला तयार करावं लागेल. माझ्या मित्रांनी मगाशी विचारताना एक मुद्दा राहिला की मी एक महत्वाचा मुद्दा घ्या, प्रश्न एक सोडवला कोणता, की दरवर्षी उसाचं आंदोलन करायला हे पात्र वाढवायला लागते. मग मी असं मांडलं केंद्राच्या समोर ज्यावेळी कृषी मंत्र्यांची बैठक झाली की एकदा साखरेची किंमत फिक्स ठरवा,
मग ऊसाची किंमत आपोआप सुटते आणि मग आम्ही साखरेची किंमत 29 रुपये ठरवली, बऱ्याच 32 रुपये ठरवली. आता 32 रुपयाच्या खाली साखरच कुणी विकायची? पण हे जे फरक कायमस्वरूपी टिकाऊ आहे का? नाही आहे. कारण जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे. उद्या जर तिकडे 25 रुपये किलो असेल तर आमची साखर इथल्या ग्राहक मिळेल की मी 40 रुपये किलो ने का खावावी? मग त्याला काय करायला पाहिजे? मग त्याला एक धोरण केंद्रानं, आम्ही सगळ्यांनी कमिटीने सुचवलं, केंद्रानं स्वीकारलं, ते अंमलात येणं गरजेचं आहे की येताना जर आम्ही डिझेल पेट्रोल हे जर बाहेरून घेत असेल जवळजवळ 80-90%, तर मग आम्ही आमच्या ऊसापासून इथेनॉल बनवूया आणि त्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आपल्याला भविष्य काळामध्ये तयार करूया की जेणेकरून शेतकऱ्याला पैसे मिळतील, परकीय चलन वाचेल आणि ते वाचलेलं चलन आपल्याला शेतीमध्ये किंवा इतर व्यवसायामध्ये किंवा विकासामध्ये गुंतवणूक करता येईल. अशा पद्धतीची धोरणं तयार होणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक अडचण आहे. कोणती अडचण आहे की शरद जोशी सारख्या माणसाचा सुद्धा लोकसभेला आणि विधानसभेला पराभव झाला. अशा विचाराची माणसं, त्यांची संख्या ही खरोखर निश्चितपणानं वाटली पाहिजे. पण दुर्दैव आहे आपल्यासारख्याचं की आता तुम्ही मला म्हटला की माझ्यासारखा माणूस इथं आल्यानंतर किती आरोपाला पुढे गेला माझं मला माहिती आहे. आई शपथ वाटते की राजकारण सोडावं, शांतमध्ये तुमच्याही घरात बसतो. कारण खेद करत असताना ह्या तुव्यातला फार आहे. म्हणजे एका बाजूला ही बाजू मांडायची, दुसऱ्या बाजूला आपण नाहिरे वर्गाचं नेतृत्व करतोया आणि आहिरे वर्ग मग सक्षम आहे, तो रोखायला तयार आहे आणि नाहिरे वर्ग हा अशक्त आहे. त्या बिचारा गोंधळ गेला, त्याला काही शब्दच नाही काय करावं. जसं खंडाळे साहेब माझ्याकडे आले होते, माझं प्रकरण ज्यावेळी माझ्यावर आरोप सुरू झाले ते एकामागे फासतो. मग मी किती जणांना जाऊन तू सांगणार होतो हे असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, काय सांगू शकत नव्हतो. मी फक्त माझ्या घरातल्या चार भिंतीला सांगत होतो हे माझ्या अन्याय होते, माझ्या अन्याय होते. त्याच्या पलीकडे मला जाण्याचा मार्ग नव्हता. खऱ्या अर्थाने खंडाळे साहेबांचं अभिनंदन करेन की ते तळमळीनं माझ्याकडे आली होती की भाऊ या पुढे या, तुम्ही मांडा लोकांच्या समोर दावा. कारण शेवटी आपण नाहिरे वर्गाचं नेतृत्व करताना आहिरे वर्ग फार आपल्याला त्रास देत असतो, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी शकतो. आणि या सगळ्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे, आजच्या घडीला कर्जमाफी शेतकऱ्याला दिली पाहिजे का? तर निश्चितपणाने दिली पाहिजे. परंतु राज्य हा बोजा उचलू शकत नाही, त्याला केंद्रानं त्या पद्धतीचं धोरण घ्यावं लागेल. आणि केंद्र एका राज्यासाठी घेऊ शकत नाही, त्याला देशाचा विचार करून ते धोरण घ्यावं लागेल आणि ते घेणं गरजेचं आहे असं मी अगदी प्रजार्पणाने निराकरणाने मांडेल. मी आता म्हणला की मर्यादा आल्यात थोड्याफार तुमच्या जुन्या भूमिकेनं. आत्ता जी सरकारात गेल्यानंतरची जी भूमिका आहे त्याच्यात बदल झाला थोडाफार. तर तुम्हाला लक्षात आलं सरकारात आल्यावर की ज्या वेळेला आम्ही बघितलंय की सदाभाऊ खोत कसं खोत तिडकीनं म्हणायचं की कर्जमाफी झाली पाहिजे, माझ्या माय बाप शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे अशा शब्दात खोत तिडकीनं सदाभाऊ बोलायचे. सरकारात गेल्यानंतर त्यांना हे लक्षात आलंय का की यात पण काही मर्यादा असतात की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर की ही जी कर्जमाफी झाली मी मांडणी वेगळी केली. मी मांडणी अशी केलेली होती की तुम्हाला किती द्यायचं आहे हा आकडा तुम्ही ठरवा, 50,000 द्या, 1,00,000 द्या, 1.5 लाख द्या, 2 लाख द्या. पण आम्ही बाबा 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी केली, विषय संपला. 1.5 लाख मग शेतकऱ्याच्या खात्यावर तुम्ही वर्ग करा. समजा माझं कर्ज 3 लाख आहे, माझ्या खात्यावर 1.5 लाख पडू होते. 1.5 लाख राहिलं कर्ज काय करायचं मी नंतर ठरवतो. माझं कर्ज 1 लाख आहे, तुम्ही मर्यादा 1.5 लाखाची घातली आहे, 1 लाख माझ्या खात्यावर पाठवून द्या, माझा नील झालो. माझा कर्ज 50,000 आहे, माझ्या खात्यावर तुम्ही 50 द्या. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय निकष तयार केले ते करू नका. त्यानं 1.5 वर भरलं की मग मी 1.5 पाठवणार. ही मांडणी मी माझा ऐकून घ्या मग तुमचा प्रश्न. ही मांडणी मी ठोसपणानं केली होती. पण एक गोष्ट तुम्ही मान्य मी मगाशीच मान्य केली. हीच मांडणी करताना जर मी 10 आमदार असतो माझ्या पक्षाचे विचारात सत्तेमध्ये, तर ही मांडणी मला मान्य नाही होत नाही. मग आम्ही आंदोलनाच्या पवित्र आमदार बनलो, मंत्री बनलो. एकटा माणूस नाही काय करू शकत.
म्हणजे मी ह्या त्या व्यासपीठावरती हे तुम्ही जे मी जे आता म्हटलं हे मी ठोसपणानं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. माझा दुसरा प्रश्न असा आहे की गणेश शेवाळे हा तुमचा कार्यकर्ता माझ्याच गावचा आहे, जो कडकनाथ प्रकरणामध्ये असं आमच्या भागामध्ये बोललं गेलं की त्याच्यावर अन्याय झाला आणि त्याला बळीचा बकरा बनवला गेला, याबद्दल तुम्ही काय म्हणता? काय आहे बळीचा बकरा त्याला किंवा अजून कोणाला बळीचा बकरा बनवायचा काही संबंधित नाही. आता राज म्हणून मी मागायचं म्हटलं की राजकारणामध्ये जे माणसं माझ्यावर आरोप करत होते ते माझ्या अगोदर त्या गणेश शेवाळ्यावर आरोप करत होते. तो कडकनाथ नव्हता, त्याला ते शिवून घेत नव्हते, त्याला तिने मारलेला होता, तो माझ्याजवळही उभा राहत नव्हता कारण मी कधी त्याला जवळ बी येऊ देत नव्हतं त्याच्या एकंदरीत वाग. पण ज्याने त्याला मारलं ते आणवी सुद्धा दवाखान्यात त्यांच्याकडे तेच आज म्हणत आहेत त्याला बळीचा बकरा केला. आता तो तिथं कामाला होता, त्यानं त्याच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये लोकांना तब्येत येताना बोलताना व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी पुढं आलेलं होतं. पण तो काय नव्हता तर तो बाहेर होता शूटिंग, पोलीस अटक करत असताना रेकॉर्ड बघून करतात. पण मला गणेश शेवाळ्याला अटक करून आज घालून मला काय फायदा आहे? शूटिंग मुख्य आरोपी जे आहेत ते जे आहेत त्यांना पोलीस रेकॉर्डवर आले, पोलीस त्यांच्या नियमानुसार कारवाई करत, पण ह्याला आज घालून मला काय बक्षीस मिळणार? प्रश्न हा आहे की गणेश शेवाळे यानं ती पोरं आमच्याकडे घेऊन आले, आता तुम्ही विषय काढला म्हणून काढायला हरकत नाही. गणेश शेवाळाला सुद्धा यांनी बक्षीस लावलं की तू सदाभाऊ या पोरांचं नाव घे, तुला एवढं पैसे दे. ह्या सगळ्या प्रकरण हे फार गुंतागुंत आहे. त्याच्या बापाला बोलवून घेतला, त्याला बाहेर तेवढ्यासाठी ठेवला होता, लाभ पैशाला आता बोलायला सारखं नाही. त्यानं सुद्धा एक माणूस आमच्याकडे लावून दिला होता, मला एवढं पैसे देणार तुम्ही तुमचं नाव घे. आम्हीच त्याच्या शोधात होतो, पोलीस होतं ती होतं, पण आम्ही शोधात होतो याला पकडायचं. तुमच्या लक्षात आलं का हे ह्याला कामगुरं फार आहे? आणि मग त्याच्याजवळचा त्यानंच एकत्रित बसलेले, त्यानंच शाळा बोलवलं, त्यानंच फोटो काढलेले, तेच एडिट करत होते, तेच बाहेर टाकत होते. मला काय करायचं की आरोपीच्या पिंजऱ्यात जेव्हा एखादा माणूस उभा केला जातो त्यावेळी त्याच्या समोर फक्त मी दोषी नाही हे सांगण्यापलीकडे त्याच्या हातात काय दिसत, कारण शेवटी अफवेला आणि खोट्या बातमीला पाया असतात, खऱ्या बातमीला पायी नसतात, ती पांगळी असते. आणि म्हणून निश्चित गणेश शेवाळे याचा पूर्व इतिहास हा मला माहीत होता आणि म्हणून त्याला मी कधीही माझ्याबरोबर तुम्हाला त्याचं कुठेही फोटो बिटू दिसणार नाही कारण मी त्याला जवळ येऊ करतो. पण गणेश शेवाळ्याचा फोटो माजी मुख्यमंत्र्यापासून आहे, राजू शेट्टींचं बी आहे, अनेकांचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की माणसं दोषी आहेत का? मला विचारलं तर मी म्हणेल ती माणसं दोषी नाही, त्याला सवय होती, जाईल त्याच्याजवळ फोटो काढेल, जाईल ते फोटो काढा. आता शेवटी तो स्वतः त्या सगळ्या युनिटमध्ये काम करत होता, नोकरी लावत होता, संघटनेचा कार्यकर्ता आहे. असं आहे की एक गोष्ट तुम्ही ही माझ्या आहात, नाही एक मिनिट, तुम्ही ही माझ्या आहात. आता तुम्ही माझ्यापासून गेल्यानंतर तुम्ही काय व्यवसाय करता तर चुकीचा का बरोबर हे उघड झाल्यानंतरच कळणार. त्याच्या आता मी महाराष्ट्रभर माझे लाखो कार्यकर्ते आहेत, माझ्या संघटनेत काय माहिती नागपूरमधला कार्यकर्ता माझा काय व्यवसाय करायला लागला आहे? नाही माझ्याजवळ आता वाळवा तालुक्यामध्ये गावागावात कार्यकर्ते, हा काय माहिती की गावात तो त्या ठिकाणी थोड्या वेळानं त्याचं काय होणार आहे? एक माझ्याजवळ कार्यकर्ता होता, बसायला होता आणि त्याला मोका लागला, हा काय करावं मी बरं? आता तो माझ्याजवळ आल्यावर तो असा आहे की कसं काय म्हणू शकतो? शेवटी ज्यावेळी एखादा माणूस काम करत असताना तो चांगला का वाईट हे जज आपल्याला समजतं, त्यावेळी त्याच्याबद्दल आपलं धोरण खऱ्या अर्थानं ठरत असतं असं मला वाटतं. की सदाभाऊ आपला जनता कट्टा म्हणजे वज्रधारी न्यूजचा हा जो विशेष कार्यक्रम आहे जनता कट्टा, याचा एक मुलाखतीच्या शेवटीला एक हे आहे वज्रधारी एका वाक्यात, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही नावं सांगणार
ते फक्त तुम्ही एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं, म्हणजे अशी दीर्घ उत्तर त्याची द्यायची नाही, काही नाव असतील ती फक्त एका एका शब्दात त्याची तुम्ही त्याचं वर्णन कसं कराल त्या व्यक्तीचं ते अगदी एका शब्दात तुम्ही सांगाल. ते पहिलं नाव आहे रामदास आठवले. मन मोकळा माणूस. राजू शेट्टी. राजू शेट्टी. अंतर्मनाचा अंदाज न लागू देणारी व्यक्ती. देवेंद्र फडणवीस. नव्या विचाराचा झेप घेणारी व्यक्ती म्हणून. शरद पवार. मनाचा ठाव ठिकाणा त्यांच्या मनालाच माहीत असतो. जयंत पाटील. जयंत पाटील. दिसत तसं नसतं. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. राष्ट्र प्रेरित व्यक्तिमत्व. अजित पवार. अजित पवार. हव्या नावाचं व्यक्तिमत्व. सुप्रियाताई सुळे. सुप्रिया सुळे. राजकारणाची वारसदार. महादेव जानकर. महादेव जानकर. कधीच काय न करता काम करत राहिलेला व्यक्तिमत्व. गोपीनाथ मुंडे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. एक विशाल आभा एवढं मातृत्व आणि दातृत्व असणारे व्यक्ती. निशिकांत पाटील. निशिकांत पाटील. मला समजून न समजून घेतल्यासारखं असणारं व्यक्ती. पुढचा प्रश्न. तुम्हाला आवाज द्यायचा असतो. जंगल में शेर तो आवाज निकलत आहे तो सब पाहणे लागते तसं आहे. आणि इथं तुम्हाला काम करायचं असतं एक साच्यामध्ये, एका शिस्तीमध्ये राहून तुम्हाला काम करायचं असतं. आणि ज्यावेळी एखाद्या शिस्तीमध्ये तुम्ही जाता तरी त्या शिस्तीमध्ये सगळं तुमच्यासारखं होत नसतं. तिथं आपल्या आपले जे विषय आहेत जास्तीत जास्त विषय सुटतील या दृष्टीने त्या शिस्तीमध्ये काम करा. आता उदाहरण द्यावं ठीक आहे, मी कुणाचं अवलंबन करणार नाही, पण उदाहरणार्थ आंध्रमध्ये सत्तांतर झालं आणि आंध्रचे मुख्यमंत्री काय तुमचं नाव आपण म्हणले हा जगन मोहन रेड्डी. तुमच्या लक्षात आलं असेल की तो माणूस कसा कामाला लागला की आहार निर्माणला सेल्फी बंद केली, शेतकऱ्यांचं अनुदान वाढवलं, बॉस पेट्रोल त्याच्या हातात आलं. इथं ह्या शिस्तीमध्ये एकतर तुम्हाला तेवढा अधिकार प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे, तर तुम्ही तुमच्या मनातल्या कल्पना संकल्पनाच्या काय आहेत त्या तुम्ही तिथे उतरू शकता. आता मी त्या शिस्तीमध्ये राहून मला जे पटत नाही पण मी जर तिथेही चळवळी सारखं करायला लागलो असतो तर लोक म्हणजे बाहेर राहिला तरी नका करतोय, आत आला तरी नका करतो, ह्याला कामच करायला येते, मग मी काय झालो असतो त्या वर्गामध्ये तुम्ही मला नापास करून ठेवलं असतं, लक्षात आलं का? आणि म्हणून त्या सिस्टीममध्ये राहून जेवढं प्रश्नाला गती करता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या करायच्या असतील तर मग स्वतःचं स्वतःचं असावं. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये प्रत्येकाला शॉर्टकट जाण्याचा प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्न करायला लागला आणि त्यातून जातीवाद हे कुटुंबी प्रत्येकाच्या हातामध्ये मिळाला. आणि मग तुम्ही ओबीसीची संघटना बांधायचे, कुणी मुस्लिमांची संघटना बांधायचे, कुणी अजून कुणाची बांधायचे, मग सांगायचं माझ्या मागे 10 लाख आहेत, माझ्या मागे 5 लाख आहेत, तुम्ही मला घेतलं तर मग तुमचं परिवर्तन होऊ शकतं. आणि मग इथं 10% सुद्धा मतं हे परिवर्तनासाठी पुरेशी असतात आणि त्यावर प्रत्येकाने एक आपली जात काकाला मारायची पळत सुटायचं. आणि ही एक ट्रेंड राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तो तयार झाला आणि हा ट्रेंड खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टिकोनातून खरोखर घातक आहे. आपलं राजकारण हे अर्थवादावरती आलं पाहिजे, आपलं राजकारण हे प्रश्नावरती आलं पाहिजे.
जे ते पुढारलेले देश आहेत, पुढारलेले देश आहेत, ते देश त्या समोरच्या माणसाला मतदान करताना त्याचं आर्थिक धोरण काय, त्याचं आर्थिक नियोजन काय, आर्थिक प्लॅनिंग काय, या जे पाहून त्याला मतदान करत असतात. आम्ही मात्र ते न पाहता तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, त्याच्या मागे किती समाज आहे, ते सगळं बघतो आणि हे बघून आम्ही निवडणुकीमध्ये मतदान करत असतो. आणि हा अलीकडचा ट्रेंड कधी वाढला असेल तर मला वाटतं हा ट्रेंड सुद्धा हळूहळू कमी होणार आहे. हा एका मिनिटाचा हा ट्रेंड का राहिला तर काही प्रश्न आम्ही भिजत ठेवले आणि मग त्या प्रश्नावर काही काळ आमचं राजकारण चालले म्हटल्यावर तो प्रश्न सुटला तर राजकारण संपेल ही भीती राजकीय लोकांच्या मनामध्ये राहिल्यामुळं जातीवादाला खतपाणी जास्त मिळालं. उदाहरण सांगेन मी, 370 बाजूला झालं त्याच्यावरचं भविष्यकाळातलं राजकारण संपलं. राम मंदिराचा प्रश्न बाजूला झाला, एकदा मंदिर उभा राहिलं की तो प्रश्न आणि हिंदू आणि मग राम मंदिर आणि जातीवाद याचं समीकरण कुठंतरी पुन्हा वेगळ्या दिशेला जाईल. पण एक ना एक दिवस आम्हाला विकासाच्या दृष्टीनं किंवा विकासाच्याच रस्त्यावर यावं लागणार, त्याशिवाय दोन पर्याय. वाळवा तालुका आणि करेक्ट कार्यक्रम हे हा शब्द याचं खूप जवळचं नातं आहे. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात तुमचा कार्यक्रम निशिकांत पाटलांनी केला की निशिकांत पाटलांचा तुम्ही केला का दोघांचा जयंत पाटलांनी केला? मी करेक्ट कार्यक्रम या गोष्टी पासून अनेक असणारा कार्यकर्ता आहे. कारण आम्ही आलेलो आहे ते सामान्य कुटुंबात आलेलं आहे, सामान्य लोकांना बघून जायचं आहे. ज्याला कुणाला कुणाचा कार्यक्रम करायचा आहे त्यांच्यासाठी परमेश्वरानं त्यांना जन्माला घातला असेल तर मला माहीत नाही. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की वाळवा मतदारसंघामध्ये पक्षाची उमेदवारी अधिक ही जर निशिकांत पाटलांना मिळाली असती तर तरीसुद्धा मी त्यांचा प्रामाणिकपणानं प्रचार केला असता. या ठिकाणी उमेदवारी की जागा सेनेला सुटली आणि मग सेनेचे उमेदवार कुठे गौरव नाईकुरी झाले आणि मी ज्याला अधिकृत उमेदवारी मिळाली मी त्याच्या मागं ताकदीनं उभा आहे. हा तरी लोकसभा मतदारसंघ मी लढवणार होतो, जागा सेनेला सुटली, धैर्यशील मान्य उभा राहिले की अधिकृत त्या उमेदवाराचा प्रचार करेल. एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून भविष्य काळालाही ती माझ्या लागू असेल की मी जिथं असेल त्यांच्यावर असेल आणि ज्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल भविष्य काळामध्ये मी त्याचाच प्रचार करेन. निशिकांतच्या बाबतीमध्ये त्यांना ते त्यांच्या कर्तृत्वावरती राजकारणामध्ये आले, त्यांच्या कर्तृत्वावरती इस्लामपूरचे नगराध्यक्ष झाले. आम्ही आघाडी केली की त्या आघाडीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि सगळ्यांनी मन लावून त्या ठिकाणी काम केलं. एवढा एवढा आम्हाला त्या ठिकाणी विजय मिळाला. भविष्य काळाच्या राजकारणामध्ये त्यांना काही वाटलं मला माहीत नाही, परंतु खरं बघितलं तर मी एक घटक पक्ष म्हणून इस्लामपूरची जागा मी पक्षाचा प्रमुख असताना ही रयत क्रांती संघटनेलाच मिळाली पाहिजे होती, परंतु ती जागा मला मिळून दे म्हणून कडकनाथाचं भूत एवढ्या ताकदीनं हे निशिकांत पाटलांनीच उभा केला. राजू शेट्टी या प्रकरणामध्ये नंतर आले, त्यांना आणलं गेलं आणि हे भूतानं माझा बळी 100% घेतला की जागा माझ्या वैद्यकर्त संघटनेला सुटू शकली नाही. त्याच्यामध्ये निशिकांत पाटील 100% यशस्वी झाले हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी सुद्धा विसरू शकत नाही. मी मंत्री हा वाद सोडून त्याने माणूस म्हणून मी या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने शोध घेत होतो की कोण आंदोलन करतं, कोण आरोप करतोय, कुणाच्या कुठं मिटिंगा चाललेल्या आहेत, कुणाचं काय प्लॅनिंग चाललेलं आहे, उद्याच्या माझ्या बाबतीमध्ये काय
त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा, कशा पद्धतीने व्यवहारचना करायची, आणि याचं एक मोठं षडयंत्र हे मी माझ्या उघड्या डोळ्याने बघत होतो. आणि खऱ्या अर्थानं तो काळ मी मगाशी म्हटलं की माझ्या मरणा बोधीकडचा तो काळ होता. तो मी काळ खऱ्या अर्थानं कसा भोगला, माझ्या कुटुंबाने कसा भोगला, याचं वर्णन मी शब्दामध्ये खऱ्या अर्थानं करू शकत नाही. त्यामुळं मला कुणाचा बळी घ्यायचा नव्हता, मला अशा सावली बरोबर सुद्धा आयुष्यामध्ये चालायचं नाहीये. कारण एकदा समोरच्या आपण मित्र मानला की आपल्या स्वार्थासाठी बळी मित्राचा देऊन मला माझ्या आयुष्यामध्ये मोठं घ्यायचं नाही. मी गरिबाच्या ताटातला घास काढून मला माझं पोट उघडायचं नाही. वेळ पडली तर मी माझ्या ताटातला घास गरिबाच्या ताटात कसा पडेल, हा प्रयत्न आयुष्यभर जगण्याचा मी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आता हा पहिल्यांदाच मुरघडा मी केला. ह्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, कोण कुठं लोक होते, कोण अगदी काय बातम्या लावणारे सुद्धा विचारले. आता दत्ताभाऊ यांनी तुम्ही तुमच्या भाषेत समजू शकता, मी तोरस्कर भाऊ बोलू शकतात, मी एवढा बोलू. बातम्या लावणारे सुद्धा फोन करायचे, अरे असं असं करा, आम्हाला बातमी लावायची आहे, ती जरा बातमी उदय झाला त्याचा एक फोटो काढून पाठवा, ती बातमी आम्हाला करायची. सगळं सदाभाऊ कोणत्या माणसाला माहीत होतं, फक्त त्यावेळी तो काळ शांतपणानं मला पुढं जायचं होतं. पण मला एक माहीत आहे की सत्य हे सत्य असतं, ते कुठेही उडत नसतं. आणि म्हणून राजकारणामध्ये मी राजू शेट्टी शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्यावरती जो काही काळ उभा केलेला होता तो त्याच्यानंतर मला तिकीट मिळणार आहे, मतदारसंघ सुटणार आहे म्हटल्यानंतर आलेलं संकट हेही मी बघितलं. कारण मी चळवळीत आलो, मला राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं जायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण एक गोष्ट मी मान्य करेन, मी माझ्या मुलाला एक गोष्ट सांगितलं की सर्वजणी नेतृत्व त्याला असं बसून सांगितलं की तुला किमान गुरु म्हणून तुझा बाप तरी होता, मला गुरु म्हणून माझा बाप अंगठा बाहेर होता. तुला भविष्य काळामध्ये तुला या राजकारणामध्ये राहायचं असेल तर तू माणसं वाचायला शिक, आणि जर तू तुझ्या आयुष्यात माणसं वाचायला शिकला नाहीस तर तू राजकारणाच्या परीक्षेला कथा करून बसू नको. इथं माणसं वाचावी लागतात, इथं माणसं वळखावी लागतात, पारखावी लागतात. राजकारणामध्ये मी नम्रपणे सांगितलं सांगितलं राजकारणामध्ये पहिला आपला बळी कोण घेत असतो तर तो आपला दोस्त घेत असतो. त्यामुळे राजकारणाची दृष्टी ही कधीही खरी नसती. राजकारणाची दृष्टी ही फक्त विजयासाठी एकामेकाला खिल्ल्यावर घेण्यासाठी असते. राजकारणाची दृष्टी ही राजकारणा दृष्टीला मधवन नसत, राजकारणाच्या बाहेर दृष्टी असते. मैत्र युद्ध नाही, इतर मैत्रच पहिला बळी घेत असतो. राजकारणामध्ये शत्रू कधीही आपला बळी घेत नाही, राजकारणामध्ये बळी हा 100% आपला मित्रच घेत असतो. आपला वेळ संपलेला आहे, शेवटचा प्रश्न पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेला तुम्ही आणि राजेश एकत्र होता त्यावेळेला आपली जी शेतकरी संघटना होती किंवा आपली जी शेतकऱ्यांची चळवळ होती त्याला तुम्ही कोणत्या नजरेने बघताय, त्याला कोणती दिशा देताय? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही म्हटलं की 1 लाखाचा कट्टा 2 लाखाचा कट्टा असा एखाद्या कार्यकर्त्याच्या मागे तो जाऊन सांगतोय, अशा कार्यकर्त्यांना तुम्ही कोणता काळ म्हणतो? त्यात प्रश्न झालेला होता. मला वाटतं की चळवळी त्या प्रश्नावर उभा राहत असतात आणि नेतृत्व चळवळीच्या मध्ये त्या त्या प्रश्नावर त्या त्या ठिकाणी जन्माला येत असत. आणि अशा अनेक चळवळी या देशामध्ये या राज्यामध्ये आहेत. अनेक वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक आज चळवळींच्या मध्ये काम करतायत. आता कदाचित आपल्याला वेळ नाही, दुसरा तुम्ही मला 2 लाख 3 लाख त्यांना सल्ला देण्यात
इतपत तर आपण मोठे नाही आहे, कारण शेवटी मी मगाशी म्हटलं की शॉर्टकट जसं कॉपी करून पास होण्याचा जो प्रकार आहे तसा तो कॉपीतला प्रकार आहे, कॉपी करून पास होणं राजकारणातला जो प्रकार आहे तो कॉपी करून पास झालेला विद्यार्थी हा पूर्ण प्रॅक्टिकलमध्ये तो टिकत नाही, आणि त्यामुळं असे आलेले उदयाला आलेले तर तुमच्या लक्षात असेल की कालांतरानं ते कधी बाजूला जातात हे आपल्याही स्मरणात तर आज अत्यंत मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे सदाभाऊ आपल्या मुलाखतीमध्ये किंवा आपला जो जनता गट आहे जे तुम्ही प्रश्न विचारले मी प्रश्न विचारले त्या प्रश्नांबद्दल व्यक्त झाले. व्यक्त होत असताना काही प्रश्न त्यांनी सरळपणे उत्तरं दिली, काही प्रश्नांना त्यांनी भगत दिली, काही प्रश्नांची उत्तरं देताना ते थोडेसे भावुक देखील होताना दिसले. तर एकंदरीत ह्या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजे जसं म्हटलं जातं कुठला माणूस पूर्णपणे चांगला नसतो वाईट नसतो, तर तुमच्याबद्दल एक शेर म्हणेल मी आणि आपला कार्यक्रम समाप्त करेल. राजेश खन्नाच्या शेवटच्या कार्यक्रमातला तो शेर होता, इज्जते शोहरते उल्फते मोहब्बते चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं. इज्जते शोहरते उल्फते मोहब्बते चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं. कल कोई और था आज कोई और है, कल कोई और था आज कोई और है, वो भी एक दौर था और ये भी एक दौर है. तर अशा पद्धतीने आज मोठी आपली कार्यक्रमाची वेळ कशी लांबली कारण बरेच प्रश्न होते आणि सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी वज्रधारी परिवारातर्फे किंवा वज्रधारी न्यूजतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद.